सन्माननीय दिनेश दादा किणी पणजू गावातील एक दमदार आवाज, एक गोड आवाज या ठिकाणी आपण आता मात्र ऐकणार आहोत. हॅलो हॅलो चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नात जयप्रकाश नाईक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जगेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅकवरती विकास पाटीलला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खालीगाव मास्टर तर दुसऱ्या बाजूला बेटावरचे पांडजू मास्टर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऑन साइडला आपण पुलचा फटका खेळायचा होता. पुन्हा मिस टाईम स्ट्रोक येतोय, डॉट बॉल येतोय. लगातारचे दोन चेंडू आपण पाहिले तर निश्चितच डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. आणि दोन बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 0 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विकास पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण एक रमकाट गोलंदाज आहे. आणि जर पाहिलं तर खारीगाव मास्टर संघाचा एक अफलातून गोलंदाज आहे विकास पाटील, सदस्य देखील आहेत आगरीकोळी समाजसेवा मंडळाचे. आणि काय अफलातून गोलंदाजी या पहिल्या दोन चेंडूंवरती पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा कसा असावा ते विकास पाटीलने दाखवलंय आतापर्यंत आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर पाहिलं न्याहाल, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलंय. अवेलेस लेंथ अँड लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर मारा ठेवण्याचा प्रयत्न, मात्र तिथून अपब्रेकचा मारा सातत्याने दोन चेंडूंवरती आपण पाहिला. हा सरळ चेंडू वाईट निघून जातोय. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल 2 धावा आणि 2 धावेसहित इथे आपण पाहिलं तर श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होत असताना बेटावरचे पांडजू मास्टर या संघाच्या पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि दोन बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 2 धावा अवंतरच्या माध्यमातून इथे अकाउंट ओपन होत असताना जगेश भोईर स्ट्राईक एंडला येतोय. नॉन स्ट्राईक एंडला जयप्रकाश यांना आपण पाहतोय, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आम्ही फलंदाजी करू असा धाडसी निर्णय मच्छिंद्र भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर चांगला चेंडू होता, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. सॉफ्ट अँड बॉटम यांचा परिपूर्ण वापर करत असताना प्रेमनाथ पाटील पुढे सरसावले. तत्पूर्वी 1 धाव 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून पुढे बाकी आहे. त्यातील हा पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती हा देखील चेंडू फेकला गेलाय. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात जयप्रकाशांचा खेळ जर पाहिला तर लागोपाठ आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडू जर पाहिले तर निर्धाव स्वरूपात त्यांच्या माध्यमातून खेळले गेलेत. अतिशय खराब फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे आणि या षटकामध्ये फायदा घ्यायला हवा. हा देखील बॉल जर पाहिला तर अचूक टप्प्यावरती राहिला, परंतु इष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिली तर बाईटचा इशारा होतोय पंचांचा आणि 1 धाव आणखीन या ठिकाणी मिळेल. अवंतरच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत. धावफलकावरती 4 धावा 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगली सुरुवात खारीगाव मास्टर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा होता. पाठीमागच्या दिशेने चेंडू सरसावतोय, इथे धाव घेतली जाईल का, मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय बेटावरचे पांडजू मास्टर या संघाला. जयप्रकाश नाईक बॅक टू द डगआउट, डकचा शिकार गॉन. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4 अशा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच पेटापरच्या पांजू मास्टर टीमच्या. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला होता आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत खास परफॉर्मन्स झालेला नाही आहे. फक्त 4 धावा जमावल्या गेलेत. 6 चेंडूंच्या अखेरीस 1 विकेट देखील गमावला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. जयप्रकाश खेळाडूचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. धावफलक 4 वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. खारीगाव मास्टर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिली तर चांगली सुरुवात होत असताना चांगलं षटक हाताळलं गेलं विकास पाटील यांच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजीचा नजारा या षटकामध्ये पेश केला गेला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी तर त्याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना पाहायला मिळाला, तो म्हणजेच गोलंदाज विकास पाटील. खूप चांगली गोलंदाजी विकास पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अचूक टप्पा भेदक मारा सातत्यपूर्वक राहिले पहिल्या षटकामध्ये आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावांवरती सीमित राहिला बेटावरचे पांडजू मास्टर हा संघ. नवीन बॅटर इनेट नंबर 3 वरती दाखल झालाय मिस्टर हेमंत राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती महेश राऊत यांना आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, कारण फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय पांडजू मास्टरचा मान मिळाला.
कारण सातत्याने चेस करत असताना खारेगाव मास्टर संघाच्या विपक्ष पराभवाच्या छायेत जावं लागतं आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॅट अँड पॅटचा परिपूर्ण वापर इथे पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आतापर्यंत विचार केला तर या इनिंगमध्ये चार चेंडू निर्धाव आणि दोन बाईसच्या धावा अर्थातच सहा चेंडू एक्स्ट्रा. धावफलकावरती धावांची गती चार वरती पाहायला मिळत आहे. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. फुलटॉस पद्धतीने चेंडूला घेतला गेला. ऑन साईडला नरेश पाटील पुढे सरसावलेत. एक धाव येते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. फेकी खराब आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिलं तर दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत राऊतचा हा कॉल होता डेंजर झोनच्या दिशेने येत असताना. मात्र दोन धावा परिपूर्ण करत असताना पाहायला मिळत आहे. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर धावफलकावरती सहा या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. धावफलक जर पाहिला तर सहा वरती जाऊन पोहोचला गेलाय. मागील मॅच मध्ये जर पाहिला तर अफलातून फलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि जो उल्लेख केला होता धनंजय दादा पाटील यांनी की या मैदानावरती धावा जर पाहिल्या तर वेगाने वाढत असतात, भरपूर धावा होत असतात, परंतु काय गोलंदाजीचा नजारा सध्याच्या स्थितीला खारेगाव मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल हे षटकातील. इथे देखील आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार खेळला जातोय. बेटावरच्या पांजू मास्टर संघातील फलंदाजांच्या माध्यमातून थोडीशी खराब फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात राहिलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. लागोपाठ दोन चेंडू आता मात्र निर्धाव खेळत असताना फलंदाज पाहायला मिळतोय जगेश भोईर. पुढचा बॉल यावेळेस जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये. स्वतः जर पाहिला तर गोलंदाज या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता परंतु झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि तदनंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र सात वरती. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. या षटकातील आतापर्यंत तीन धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू देखील अफलातून राहिला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात राहिला. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती जर पाहिली तर फक्त आणि फक्त सात धावा पाहायला मिळतात बारा चेंडूंच्या अखेरीस. यानंतरचा असलेला सामना एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच जय धारावी 40+ मास्टर राई तर दुसऱ्या बाजूला डोंगरी टारोडी. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. तसेच तीन षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था या ठिकाणी पुरवली जाईल. ड्रिंकिंग ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याच दरम्यान उपस्थित मान्यवरांचं सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. सुदेव या ठिकाणी पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकाची जबाबदारी. काय म्हणाल दिनेश दादा ज्या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होत आहेत असं उल्लेख केलं होतं धनंजय दादा पाटील यांनी परंतु यावेळेस जर पाहिलं तर पूर्णपणे थांबवून ठेवले. सात वरती दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं अचूक टप्प्यावरती ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा ठेवला गेलाय. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इन टू द गॅप मध्ये चेंडू चाललाय. नरेश पाटील वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन धाबा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का हा ना करता करता तिसऱ्या धाबेसाठी पलटलेत आणि तीन धाबा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू होता त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळाला जगेश भोईरचा आणि धाबांची गती एकंदरीत पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोचले गेले दहा धाबा. इथून आक्रमण करावं लागेल कारण जास्तीत जास्त डॉट बॉल या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत बारा चेंडूंमध्ये जवळपास सात चेंडू निर्धावच्या स्वरूपाने खेळले गेलेत फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती सुदेव सज्ज झालाय. एक्स्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी पाहायला मिळत आहे. पंच वळतायत व्हाईटचा इशारा करतायत. धावांची गती पुढे सरकली गेलाय. एक्स्ट्रा धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती अकरा धावा. 11 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारी लावण्याचा प्रयत्न मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये हेमंत राऊत एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा फलंदाज पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका फसतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी दोन धावा
रोखल्या जाणार नाही. दोन धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 13 धावा. इथून धावा यायला सुरुवात झाले. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने 2 षटकात पाहिली होती. इथे सुदेवला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. येस, या ठिकाणी महत्वाची जबाबदारी असेल ती म्हणजेच फलंदाज हेमंत रावतवरती, कारण हा एक आक्रमक फलंदाज आहे. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला गेलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या जर पाहिला तर या ठिकाणी 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. 1 मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजेच 14 वरती. अफलातून कामगिरी खारेगाव मास्टर्स संघाच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः एसटी रक्षक या चेंडूवरती धावत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव घेत असताना काय घडलं तर पंचांचा हात मात्र आकाशामध्ये आणि फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट फलंदाज बाद धावचितच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या ठिकाणी लागलाय बेटावरच्या पांजू मास्टर टीमला. महत्वाचा धक्का असेल या ठिकाणी पुन्हा एकदा जर पाहिलं तर पांजू मास्टर टीमला, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 3रा षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फुलकावरती धावा जर पाहिल्या तर 15 धावा. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अफलातून कामगिरी खारेगाव मास्टर संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला जातोय. मंत्र जर पाहिलं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा गेम असतो, परंतु तंत्र हे आपलं स्वतःचं कौशल्य असतं आणि त्या तंत्राचा वापर सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर खारेगाव मास्टर्स संघाने केला गेलाय. आणि काय चांगली गोलंदाजी, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जर पाहिला तर मच्छिंद्र भोईरलाय आणि त्याच्या बॅट मधून या 4 धावा उपयुक्त ठरतील. धन्यवाद डीजे, कौतुक करेन आमच्या डीजे मास्टर्स देखील, कारण त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आम्हाला देखील थोडंसं ब्रेक दिला जातोय. दरम्यान 4 मदतीने धावफलक 19. पुढचा बॉल इथे देखील शफल होऊन ऑन साईडला पुन्हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. या ठिकाणी शत्रक्षक जर पाहिला तर विजयच्या माध्यमातून अफलातून शत्रक्षक या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती 2 धावा पूर्ण. षटक जर पाहिला तर या ठिकाणी संपलाय, तर म्हणजेच 3रा 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 21. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल आणि व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू आदेश यांचा आपण आवाज आहे तो आवाज ऐकत आहात. उपस्थित असलेले व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आदरणीय जमा बाबू पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज वय वर्ष जर पाहिली तर आदरणीय जमा पाटील साहेबांचं 90 वर्ष ही त्यांची मात्र आपल्याला वय पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान आहे तो माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व किसनजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतो व्यासपीठावरती. मायजी शॉल आहे, महावस्त्र मात्र महाराष्ट्राचे या ठिकाणी परिधान केले जात आहेत आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मात्र सन्मान चिन्ह आहेत. ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व जुमा पाटील साहेब जुमा बाबू पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. वय वर्ष 90, आज सिनियर सिटीजन म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणून आज आपल्या व्यासपीठावरती दाखल झाले, त्यांचा मनापासून आभार असणार आहेत. आणि पुण्यात आपण आपला महत्वाचा वेळ आहे तो वेळ दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी आदरणीय कमलाकर म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही आपण लगेचच सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. मी कमलाकर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहेत. आपला सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर म्हात्रे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान केला जाईल. मी दीपकजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 3 ओव्हर 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात बेटावरचे पांजू मास्टर्स संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत. सन्मान आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायचे शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर
आदरणीय जगदीश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी घेऊयात. मी जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण लगेचच यायचं आहेत, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमचे मित्र आकाश म्हात्रे यांचे वडील आहेत जगदीश म्हात्रे आणि त्यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी प्रताप पाटील मामाने विनंती करतो आपल्या शुभस्य सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश म्हात्रे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान रघुनाथ पाटील, परशुरामजी गावडे, कल्पेजी पाटील, चेतन भुईर आणि रमेशजी पाटील माजी सरपंच यांचे केले जाणार आहेत. त्यामुळे आपण व्यासपीठावरती सर्वांनी थांबायचं आहेत. काही वेळामध्ये आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान केला जातोय आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईचे शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. पुन्हा आपण सामन्याकडे वळूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत आमचे जवळचे मित्र कॉमेंटेटर दिनेश केणी सर. ऑन साइड ला फटका सजवला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे विजय शिंदे. पुढे आले, एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 23-23 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजांनी करून दिली होती. मागच्या षटकात 14 धावा आलेत. इथून आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 धावा. प्रेमनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना त्याचा स्ट्राईकला हेमंत राऊतला आपले हात खुले करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. खोलवर चेंडू होता, पंचांकडे दाद मागतायत. बॅटची एज घेऊन चेंडू दीप थर्ड बॅनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव येतोय आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 24-24 धावा. पहिले 3 चेंडू उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावरती अपस्टम अपस्टमच्या बाहेर सातत्यपूर्वक राहिलेत आतापर्यंत प्रेमनाथ पाटील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मागील 3 चेंडूंवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मच्छिंद्र भोईर साठी. ऑन साइड ला प्रहार केलाय, बॉलला मात्र गुल केलाय. बॉल चाललाय डीप काउ कॉर्नर बाउंड्री लाइन च्या बाहेर. षटकार. काय फटका होता अफलातून, स्टँड अँड डिलेव्हरचा हा फटका पाहायला मिळतोय. जागेवरनं या चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. ताकदीचा हा हल्ला या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे आयोजकांना विनंती असेल व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या बाजूला पाठवायचे आहेत. सीमारेषेच्या लगत आपण बाउंड्री पंच देखील पाठवायचे आहेत. बघा, मी विनंती करतोय आयोजकांना की आपले जे व्यवस्थापक आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, कारण क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू यांना चेंडू आणण्याकरता जावं लागतंय. शिरगाव परिसर मास्टर बी 40+ संघाला विनंती असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. डेंजर झोनच्या दिशेने मच्छिंद्र भोईर येत असताना मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत पहिले तर 32-32 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकात सुद्धा आता मात्र पाहिलं तर 11 धावा आतापर्यंत येत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल प्रेमनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना उजव्या हाताने लोवर फुल टॉच चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक विजय येतोय. एक धाव घेतली, एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एका धावेसहित संघाची धावसंख्या एकंदरीत पहिले तर तुषार पाटील आम्हाला दर्शवत आहेत 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा षटक, 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजे ला संधी. डीजे पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे.
पाहिजे. धाव फलक जर पाहिला तर चार षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेत. मागील दोन षटक जर पाहिले तर धाव फलक जर पाहिला तर 7 अडकला होता, परंतु तदनंतर मात्र चांगल्या धावा लुटल्या गेलेत या पुढून, कारण दोन षटकांमध्ये तब्बल 26 धावा कुठल्या गेलेत पुढच्या. म्हणजेच मच्छिंद्र भोईर ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आले तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आग लावण्याचं काम केलं गेलंय. धावा लुटण्याचा धावा कुटण्याचा प्रयत्न वेगाने केला गेलाय मच्छिंद्र भोईरच्या माध्यमातून. इथे देखील ऑन साईडला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये शतरक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल काय केला जात नाहीये. यानंतरचा असलेला सामना जय धारावी 40+ मास्टर राई विरुद्ध डोंगरी टारोणी. तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. यानंतर लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. इथे देखील प्रहार केलाय, बॉल थांबेल काय, मैदानाच्या बाहेर बॉल, 6 धावांसाठी षटकार. हेमंत रावतचा ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल होताना काय पुल केलंय, सक्सेसफुल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. इथे फुल टॉस बॉल होता, संधी होती, आणि हेमंत रावत यांना माहिती आहे की मी मिस केलाय हा बॉल, परंतु बॅटची एज घेऊन जात असताना हा चेंडू पाहायला मिळतोय अगदी डी फाईन लेगला. 4 धावा. धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय आता मात्र 44 या आकड्यावरती. 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाज मनीष आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती, आणि या गोलंदाजावरती पूर्णपणे प्रहार केला जातोय, तो म्हणजेच फलंदाज हेमंत रावतच्या माध्यमातून. पहिल्या दोन षटकांची कस या ठिकाणी काढली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल जर पाहिला तर स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होता. तत्पूर्वी मात्र एक सिंगल या ठिकाणी कोणी रोखू शकले नाही. एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते, ती म्हणजे 45 या आकड्यावरती. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मच्छिंद्र भोईर ऑन स्ट्राईक, यावेळेस देखील फटका चांगला आहे. इथे देखील प्रॉपर कनेक्शन, परंतु ताकद थोडीशी कमी. आणि शतरक्षक जर पाहिला तर मात्र नरेश पाटील, आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगलं शतरक्षण. काही शतरक्षण पाहायला मिळते, चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा, जवळपास 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. शतरक्षण करत असताना चांगलं योगदान नरेश पाटील यांचं पाहायला मिळतंय. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे, सर्व खेळाडूंना माहिती आहे. दरम्यान पुढचा बॉल यावेळेस देखील जर पाहिला तर खेळपट्टीच्या अगदी बाहेर वळणारा हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डोंगरी डोंगरी मास्टर संघाचे देखील काही खेळाडूंचं आगमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करेन डोंगरी टारोडी मास्टर्स आणि जय धारावी 40+ मास्टर राई दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. इथे देखील प्रहार केलाय, आता मात्र बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय डीप मिड विकेट पट्ट्याबाहेर, 6 धावांसाठी षटकार. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिली तर 54 धावा धाव फलकावरती जमवल्या गेलेत प्रथम फलंदाजी करत असताना, आणि आता मात्र जर पाहिलं तर 55 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केला गेलाय. तर विनंती करतोय आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेकी करणार आहोत. तर जय धारावी 40+ मास्टर राई संघाला विनंती आहे, कॅप्टन आपण यायचा आहे, आणि डोंगरी टारोडी मास्टर टीम कॅप्टन आपण देखील यायचा आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या. सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. आज खास करून ते देखील उपस्थित आहेत, आणि एक चांगलं योगदान या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमातून लाभल्या गेले.
सन्माननीय आत्मारामजी भोईर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. नक्कीच. आणि त्याच वेळी आपल्यामध्ये उपस्थित असलेले काही मान्यवर आहेत त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान घेणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच म्हणून ज्यांना आपण सध्याच्या घडीला पाहतात, आदरणीय व्यक्तिमत्व रमेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रमेश पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी दीपकजी पाटील यांना विनंती करेन, आपल्या सोबत आपण लगेचच सन्मान आहेत तो सन्मान घेऊयात व्यासपीठावरती. आदरणीय व्यक्तिमत्व रमेशजी पाटील साहेब सरपंच साहेब, आदरणीय रमेश पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. राई राई संघाचे कॅप्टन विनंती, राई संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. कॅप्टन पोहोचलेले आहेत, प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आहेत ती आपण आधी फिलअप्स करायचे आहेत. कुठले खेळाडू खेळणार आहेत त्याची अधिकृत माहिती आपण द्यायची आहेत. या ठिकाणी सन्मान केला जातोय, आदरणीय व्यक्तिमत्व रमेश पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जातोय. मायचे शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच, आपला मनापासून आभार आहेत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल, आदरणीय परशुराम गावडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी लंकेशजी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे आदरणीय परशुराम गावडे साहेबांचा. आदरणीय परशुराम गावडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आदरणीय लंकेशजी स्पर्धेच्या आयोजकांमध्ये महत्वाची भूमिका त्यांचीही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदिजी ठाकूर यांच्याकडे आपण वळणारच आहोत, परंतु एक सन्मान आहेत, एका सन्मानानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस होणार आहेत. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले व्यक्तिमत्व आदरणीय रघुनाथ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रघुनाथ पाटील साहेबांचा सन्मान आपण करूयात. मी प्रतापजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते रघुनाथ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रघुनाथजी पाटील साहेब आपण यायचंय, पुढे आपला सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व प्रतापजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व रघुनाथ पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. प्रतापजी पाटील मामांच्या शुभ हस्ते सन्मान आहे तो सन्मान आपण सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन पाहतायत. मायची शॉल या ठिकाणी परिधान केली जाते स्पर्धेची आठवण म्हणून. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छासारखे तुम्ही नेहमी बहरत राहावे यासाठी मात्र तुम्हाला दिला जाणारा हा सुगंधित प्रेमाचा पुष्पगुच्छ आहे तो मात्र या ठिकाणी दिला जातोय. थँक्यू सो मच, मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. वळूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे होईल टॉस. येस आदेश, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नाणेफेकी होणार आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आहोत, ते म्हणजे दोन्ही कॅप्टन्सला. एनर्जी ड्रिंक या ठिकाणी दिली जाते. तर नंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आणखीन एक भेट वस्तू आहे, बूट्स या ठिकाणी दिले जात आहेत. दोन्ही टीम कॅप्टनचा हा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगेच आपण या ठिकाणी नाणेफेकी करतोय. दोन्ही संघ आहेत, एका बाजूला राई मास्टर, दुसऱ्या बाजूला डोंगरी टारोडी. कॉल कोण देईल? आवाज आहे छापा आणि काट आलेला आहे, म्हणजेच नाणेफेकी या ठिकाणी जिंकलेली आहे डोंगरी टारोडी मास्टर संघाने. सर्वप्रथम विनंती आहे आमच्या मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती होऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान निर्णय काय असेल? तर निर्णयासाठी आपण थोडीशी प्रतीक्षा या ठिकाणी करणार आहोत. विनंती आहे आपण लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे या आयोजनाबद्दल आपण दोन शब्द जरूर म्हणायचे आहेत. तर धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालींकरिता भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि दरम्यान आपण पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत सन्माननीय धनंजय दादा पाटील. एक अफलातून आवाज, अतिशय गोड आवाज. आणि प्रत्येक संघाला जे फ्रुट्स पॅकेट आहेत ते मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत ते रणजीजी किनी आर्केदादांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. शिरगाव परिसर मास्टर संघ बी 40 प्लस यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज प्रत्येक खेळाडूला
एकत्रितपणे आणण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं मात्र केलं गेलं आणि या मंडळाचे स्वतः अध्यक्ष साहेब या बॅट्समॅनवरती उपस्थित आहेत, ते देखील माझा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहेत. मॅच पुण्याच्या मैदानावरती आपण पाहतायत, एका बाजूला पांजूचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते, खारीगावचा संघ आहे. लक्ष मैदानावरती 55 ठेवलं गेलं, परंतु घनश्यामजी भोईर सर आमच्यापर्यंत जॉईन होतील, एक गुड आवाज याच शिरगाव गावचे सुपुत्र आहेत आणि याच गावाचं क्रिकेटर म्हणून ज्यांनाही आपण पाहिलं, समालोचक म्हणूनही आपण ज्यांना पाहिलेले आहेत ते आमच्यासोबत पुन्हा जॉईन असतील. आणि जसं यापूर्वी आपण आदेजी ठाकूर सरांचा एक गुड आवाज ऐकलात, दिनेजी किनी सर यांचाही आपण आवाज ऐकलेला आहेत, म्हणजे एकूण 4 आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये तुकाराम मांगेला सर या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन असतील, आज काहीसा वेळ मात्र नाही देऊ शकले, परंतु उद्याच्या दिवसामध्ये ते देखील जॉईन असणार आहेत. मॅच मैदानावरती सुरू होईल, षटक क्रमांक मैदानावरती पहिलं फेकण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय, रमण मैदानावरती आलेला आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन आहेत विजय आणि नॉन स्ट्राईक एंडला विकास आहेत, दोन्ही विक्टोरियस आहेत, दोघांच्या नावामध्ये पहिला व्ही आहे. पाहूयात पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धूम धडाका, पहिल्याच बॉल ला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, आसमानी टोळा, षटकार सारण. म्हणून मी घनश्यामजी म्हटलं ना की विजय आणि दुसऱ्या बाजूला विकास आहेत, पण दोघांच्या नावामध्ये व्ही व्ही आहे, व्ही विक्टर, व्ही विक्ट्री ठरणार आहे. आणि व्ही जो विक्ट्री ठरणार आहे ना त्यामध्ये सध्या मैदानावरती विजय फायरिंग झालेला आहे आणि पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलचा योग्य समाचार घेत असताना पूल केला, पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि बॉल मात्र पाठवून दिला पाकवर स्क्वेअर लेगच्या अगदी मस्तकावरून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे करेंगे स्वागत, षटकार घनश्यामजी. नक्कीच, आणि खूप चांगला फटका पाहायला भेटला, इंटू द गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण आउट साईड ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि त्यामुळे इथून लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली होती. हा कमबॅक आहे, म्हणजे आदल्या चेंडूवरती थोडंसं जर बघितलं तर स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, लांब होता आणि त्यानंतर फलंदाजाने पूर्णपणे त्या चेंडूचा समजही घेतला, पण यावेळी थोडासा फ्लॅटेड डिलिव्हरी होती, शरीरापासून थोडासा जवळ हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून हा चेंडू जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित करताना आपण बघितलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज, यावेळी जर बघितलं तर पुन्हा एकदा मिस टाईम स्ट्रोक होतोय. आता इथून शॉर्ट सिलेक्शन केलं होतं पण गोलंदाजाने यावेळी फलंदाजाला फॉलो केलं होतं, त्याचा रेंज आणि त्याचा जो बॅटिंगचा स्टान्स होता त्या स्टान्सवरती शेवटपर्यंत नजर होती आणि त्यामुळे इथून हा जो पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो कमबॅक केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने पाहिला. नक्कीच नक्कीच, आपण एका गोष्टीचा उल्लेख केला, फॉलो रीड केलं, थोडंसं ओळखलं, हालचाली ओळखल्या, म्हणजे कशा प्रकारे बॅट यावेळचा फटक्याचा सुंदर सुंदर फटका खेळलाय, बरोबर बॉलला मात्र ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट पट्ट्याबाहेर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलेला सुंदर दर्जेदार चौका.
पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकाचं कंपॅरिझन सध्या डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण पाहतायत. आफ्टर फर्स्ट ओव्हर पांजू संघ होता 4-1 आणि खारी गवत संघ आहे 13, आता एकही विकेट नाहीत. म्हणजे घनश्यामजी एक स्टेप नाही, मी म्हणेन 2-3 स्टेप सध्या मैदानावरती पुढे आहे खारी गवचा संघ. आणि प्रेक्षकांना ह्याही गोष्टी सांगणं गरजेचं आहे, खेळाडूंना ह्याही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. पण समीकरण सध्याचं घडीला जर पाहिलं ना, इथून 24 आणि 24 मध्ये 42 पाहिजेत. 42 उलट केलं तर 24 होत आहेत आणि 24 उलट केलं ना तर 42 होत आहेत. उलटा पुलटावाला मामला, उलटा पुलटावाला समीकरण. सध्या मैदानावरती 24 आणि 24 मध्ये 42 रन. नक्कीच, पण इथून जमीची बाजू जर विचार केला तर कुठलाही फलंदाज बाद झाला नाही. म्हणजे जी पहिल्या दोन षटकांमध्ये या मास्टर 40+ जर क्रिकेट बघितलं ना धनंजय पाटील, तर त्यामध्ये जी पहिली पार्टनरशिप उभी होते ना, पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होते ना, ती पार्टनरशिप शेवटला त्या जो ते टार्गेट असते ना, त्या टार्गेटचा शेवट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतो. आणि तेच चित्र या इनिंगमध्ये आपल्याला सध्या पाहायला भेटते. कारण पहिल्या षटकाची सरासरीचा जर विचार केला तर 11 सरासरीने इथून फलंदाजी करायची आहे. सध्या संघ पोचलाय 13, पण इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. येस डेफिनेटली, आपण दोन गोष्टीचा उल्लेख केलात, एक तर सरासरी आपण 11 उल्लेखही केलात. गोलंदाज रेडी आहेत. पहिलाच बॉल खराब बॉल आहे, खराब बॉलचा योग्य समाचार. बॉलला पाठवलाय पुन्हा बिटवीन द गॅप चोडून निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचकार आणि सध्या खारीगावचा संघ ना आता वेगाने रम पम पम गाडी त्यांची सुरू झालेली आहेत. आणि घनश्यामजी एका गोष्टीचा उल्लेखही आहेत, म्हणजे खारीगावचा संघ आहेत ना, चांगल्या बॉलला सन्मान दिलेला आहे, खराब बॉलवरती त्यांनी प्रहार केलेला आहे. ह्या गोष्टी या इनिंग मध्ये आतापर्यंत खूप महत्वाच्या ठरताना पाहायला मिळालेल्या आहेत घनश्यामजी. नक्कीच, आणि बॅटिंग करणारा नक्कीच चर्चा केली जाईल. पण यावेळी जागा बनवली आणि चेंडूला फिकून दिलंय सरळ डीप फाईन लेगला, पण चेंडू पडतोय, चेंडू जातोय, मला पंच इशारा करतील. नक्कीच 6 तर येत आहेत. धन्यवाद. आणि धनंजय पाटील या पहिल्या दोन चेंडूवरती 10 जमा केल्यात. आणि जो आपला आस्किंग रन रेट आहे ना, तो आता आस्किंग रन रेट झपाट्याने वाढत असताना सध्या पाहायला भेटतोय. आस्किंगही वाढलं आणि समोरच्या वरती आता प्रश्नही वाढले आहेत. समोरचा संघ बेटावरचा पांजू संघ आहे, पण त्यांचे आता प्रश्नही वाढले आहेत. त्याचं कारण काय माहितीये? कारण आहे विजय आणि विकास. म्हणून मी म्हटलं ना, विजय आणि विकासचा पहिला व्ही जर काढला ना, तर पहिला व्ही आहे विक्ट्री. विक्ट्री निर्माण करणार शिरगावच्या मैदानावरती आम्ही आलेलो आहोत, खारीगावचा संघ आम्ही आलेलो आहोत. आम्ही विक्ट्री निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आणि आतापर्यंत करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. चांगली बॅटिंग विजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. पुन्हा शपल होऊन खेळायचा प्रयत्न, थोडस बाहेर निघाले, 5-6 स्टंपच्या देखील बाहेर आले होते, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र कन्वर्ट नाही करू शकले. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. 10 फलकावरती लगावल्या संघाच्या आतापर्यंत 23, अजूनही मैदानावरती जवळपास 32 हव्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. या बेलचा बॉल पुण्याचा मात्र खेळला गेला, बॉल चालाय शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक मात्र नाही, चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय. 1 डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि घनश्यामजी पाहता पाहता ही आता ही जी पार्टनरशिप आहे ना, ती पार्टनरशिप देखील आता मैदानावरती 25 पार्टनरशिप आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. नक्कीच, म्हणून मी म्हटलं होतं ना की 40+ क्रिकेटमध्ये महत्वाची असते पार्टनरशिप. मग इथून येणारे जे फलंदाज असतात असतील ना, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव नाही. इथून जर विचार केला आपण तर बॅटला स्पर्श झाला होता हा चेंडू आणि तिथून शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकच्या चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 अंकित केली जाईल आणि इथून 1 धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 26 आदरणीय प्रवीणजी गोसावी साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक योगदान 1500 रुपयाची देणगी लाभलेली आहेत. मी प्रवीण गोसावी साहेब यांना विनंती करतो आपण या मंचावरती. बॅकवूडला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये चेंडूवरती वेगाने पुढे येतोय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती, परंतु त्या ठिकाणी चित्र असेल मैदानावरती. पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानावरती मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले 2 ओव्हर नंतर धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. टीमच्या एकूण धावा धावफलक्यावरती 27, अर्ध्यातल्या अर्ध्या धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि अर्ध्यातल्या अर्ध्या धावा अजूनही मैदानावरती करायच्या आहेत. 18 खेळ शेष आहे, 18 मध्ये विजयासाठी करायच्या आहेत रन. 28 रन मैदानावरती अजूनही करायच्या आहेत. होणार नाही होणार याची चर्चा मैदानावरती करूयात. जाऊयात आई जुज आणि म्युझिकल ग्रुप यांच्या दिशेने वळूयात, ऐकूयात संगीत. Baby, we saw you. Hey, I'm with me. I'll leave it to you.
पुढच्या मॅच मध्ये जय धारावी मास्टर राई संघ आपण खेळताना पाहणार आहोत, ज्यामध्ये चंद्रशेखर पाटील, अरुण आंबोकर सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, नेवाज भोईर असतील, कृष्णा पाटील यांना आपण पाहणार आहोत आज संघामध्ये, निलेश पाटील असतील, जयेश भोईर असतील या संघामध्ये, भूषण म्हात्रे यांना आज आपण टीम मध्ये पाहणार आहोत, त्यानंतर विवेक म्हात्रे असतील, कुमारसेन पाटील यांना पण या संघामध्ये पाहणार आहोत, जगदीश आचार्य असतील आणि दिनेश गुरव यासारखे खेळाडू आज जय धारावी मास्टर राई संघ यांच्या माध्यमातून आपण खेळताना पाहणार आहोत. आता घनश्यामजी, खारीगावचा गावचा जर विचार केला ना, मी म्हणेन की खारीगावच्या गावामध्ये भरपूर सारे मास्टरचे संघ आहेत की काय, कारण की आधी देखील आपण एक ग्रुप पाहिलेला आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ, त्यामध्ये देखील जय मल्हार खारीगाव या नावाने एक संघ आपण खेळताना यापूर्वी पाहिलेला आहे आणि तिथे देखील आपण समालोचन करताना तो संघ पाहिलेला आहे. आज मैदानावरती सध्या खारीगावचा संघ आहे तो एका चांगल्या अंदाजामध्ये मैदानावरती, आणि ही खेळपट्टी कदापि या दोन बॅट्समॅनच्या प्रेमामध्ये पडलंय की काय असं वाटू लागलेलं आहे. नक्कीच, कारण या खेळपट्टीवरतीचा जर विचार केला ना तर शेवटपर्यंत जर नजर ठेवली ना तर नक्कीच चेंडू बॅटवरती येतील, पण इथून सध्या तरी जर विचार केला तर विकास आहे, विजय आहे आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग त्या दोन खेळाडूमार्फत सध्या आपल्याला पाहायला भेटले. प्रशांत शिंदे येतात सध्या गोलंदाजी मार्कवरती, षटक हाताळताना ते म्हणजे तिसरं, आणि इथून धावा रोखण्याचं काम याच्यामार्फत केलं जाईल का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, इथून जर बघितलं गेलं तर फटका सजवायचा प्रयत्न मिसटाईम स्ट्रोक होता, बॅटच्या आतल्या कड्याला लागतोय, चेंडू जातो डीप इथून जर विचार केला तर कव्हरवरती, पण तिथून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते आणि या चेंडूवरती येते एक धाव आणि एका धावीने धावसंख्या फलकावरती लागली जाते, संघ पोचतोय 28 धावेवरती. आणि घनश्यामजी आणखीन एक गोष्टीचा विचार केला ना, म्हणजे आतापर्यंत 13 बॉल फेकल्यात, पण 13 बॉल मध्ये विचार केला तर फक्त दोनच बॉल आहेत जे खारीगाव संघाचे डॉट आलेले आहेत, बाकी एकही डॉट नाही. ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. ओ, सुपला करायचं होतं पण सुपला कधी कधी नाही खेळतात की तो उपला देखील जातोय. सध्या मैदानावरती सुपला शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समॅन थोडीशी बीट होताना पाहायला मिळालेले आहेत, चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला, निर्धाव चेंडू आलेला आहे. नक्कीच, म्हणजे इथून थोडासा वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण सध्या तरी जर विचार केला तर ऑन साईडला हवेचा झोत आहे, इथून तुमच्या बॅटमध्ये दोन मोठे फटके आलेत, मग कॉन्फिडेंटली फटके खेळावे लागतील आणि चेंडू जातोय, सरळ क्षेत्ररक्षक आहे, इथून झेल सुटला जातोय, पण तिथून या चेंडूवरती जगेश आहेत, जगेशच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय, हा झेल सुटलाय की हा मॅच सुटलाय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. येस, त्याही गोष्टीची चर्चा आहेत, परंतु यापूर्वी आपण पाहिलं तर पुढचा मॅच आहे तो डोंगरी तारोळी या संघाच्या माध्यमातून आपण संघ खेळताना पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जय धारावी मास्टर राई संघ. राई संघाने आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट या ठिकाणी फिलअप्स केलेली आहेत, फक्त विनंती असेल डोंगरी तारोळी संघ आपण यायचं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र ऑन साईडला खेळला गेले, बॉल चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलेत, बॉलला अडवले गेलेत, फेकी करेपर्यंत या ठिकाणी एक रन मात्र मैदानावरती मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती लगावले गेलेत ते मात्र 30 धावा. घनश्यामजी, सध्याच्या घडीला मैदानावरती धावसंख्या आपण पाहिली ना, हळूहळू मंदमंद पावलाने काही होईना, परंतु पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न विजय आणि विकास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विजयासाठी अजूनही 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये 25 धावा ह्या मैदानावरती करायचे आहेत. नक्कीच, आणि इथून थोडासा अटॅक करावा लागेल, म्हणजे खारीगाव मास्टर संघाला जर इथून विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल मग अटॅक करणं गरजेचं आहे, अटॅक करणं गरजेचं आहे, पण चेंडूला फेकून दिला इन टू द कॅप, चेंडू आउट ऑफ द पार्क, दमदार षटकार. आता प्रेमनाथजी पाटील आणि आपल्या खारीगावचे खेळाडू खुश आहेत, पण टाळ्यांचा गजर नाही येत अजून, टाळ्यांचा गजर यायला हवा. टाळ्या ज्यावेळी वाजवायला त्यावेळी समोरच्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल, कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही खेळाडू अफलातून बॅटिंग करतायत, अजूनही एकोणी जमीनच्या मैदानावरती गरज आहेत. गोलंदाज रेडी आहेत, ओहो दांडी गुल मैदानावरती एस टी दाखवली, गोलंदाजानं वाकवली आणि लेग स्टंप या ठिकाणी मात्र डिस्ट्रॉय होत असताना फलंदाज बाद होतील, मैदानावरती समीकरण देखील बनणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 19 गरज आहेत. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल, पाणी आहे तो पाणी मैदानावरती जाणार आहेत, मैदानावरती जाईल पाणी, काय बदलेल मॅचची कहाणी ऐकूयात आई जुदानी म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून.
आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी स्वरूपात आर्थिक देणगी आणि त्यानंतर देणगी स्वरूपात ज्या वस्तू आहेत त्यांचं नामं आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. धनंजय पाटील आहेत आणि नक्कीच या स्पर्धेसाठी महत्वाचं असते एखादा स्पर्धा एखादं आयोजन करायचं असले तर इथून देणगी ही महत्वाची असते. या स्पर्धेसाठी काही देणगीदार आहेत. आदरणीय दिनकर लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून 50 किलो मटन आहेत ते मात्र दिलं गेलं आहेत. त्यानंतर ज्या सर्व ट्रॉफी दिसत आहेत त्या मात्र दिल्या गेल्या आहेत. प्रभाग समिती सी चे सभापती मान्यश्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब, वॉर्ड क्रमांक 7 डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब आणि आदरणीय व्यक्तिमत्व मंगेश एकनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ऑल ट्रॉफी फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आहेत ते मात्र त्यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. त्यानंतर महेश भगत साहेब, दशरथ गायकवाड साहेब आणि परेश गुरव साहेब यांच्या माध्यमातून 50 शॉल आहेत त्या मात्र दिल्या गेल्या त्यांचेही मनापासून आभार आहेत. श्री चेतन किनी, श्री चेतन भोईर, दिगंबर मात्रे, मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 40 किलो चिकनची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत. श्री अशोकजी गावडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 100 इन्व्हिटेशन कार्ड आहेत ते मात्र बनवण्यात आलेले आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत. श्री तुळशीदास हरिचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून फ्रेंडशिप कपसाठी जी ट्रॉफी आहे ती मात्र फ्रेंडशिप कपची ट्रॉफी मात्र दिली गेली आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत. त्यानंतर आगरी सेनेचे श्री विजयजी गरज साहेब यांच्या माध्यमातून भाजीपाला आणि 7 बॉक्स बॉल आहेत ते मात्र आपल्याला दिले गेले त्यांचेही मनापासून आभार आहेत. श्री भूपेश रघुनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून थंड पाण्याचे जार आहेत ते जार मात्र दिले गेले त्यांचेही मनापासून आभार आहेत. फ्रुट्स जे आपण किट पाहतात फलांची जी बॅग पाहतात ती श्री रणजित पांडुरंगजी किनी यांच्या माध्यमातून दिले त्यांचेही मनापासून आभार. या मैदानाला लागणारं टँकरनं जे पाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते चेतनजी भोईर आणि मयूर किसनजी पाटील यांच्या माध्यमातून लाभलं गेलं त्यांचेही मनापासून आभार आहेत. आणखीन काही देणगीदार आहेत ज्यांनी देणगीदारा स्वरूपामध्ये मदत केलेली आहेत त्यांचेही आपण नाम उल्लेख करणार आहोत. पण दोन गोष्टीची चर्चा आहेत. बॅटिंग करताना पांजून 3 ओव्हरमध्ये 21 केल्या होत्या, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्याने 33 केल्या होत्या. आता इथे 2 ओव्हरमध्ये करायच्यात 19 रन, 12 मध्ये 19 ची गरज आहे. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक, थोडस क्षेत्रक्षकाच्या जवळपास बॉल होता, मिडॉनचा क्षेत्रक्षक होता जवळपास बॉलच्या रेंजमध्ये परंतु बॉलला कॅरी नाही करू शकली. समीकरण मैदानावरती बदललेलं आहे, 11 बॉलचा खेळ आहे, 11 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. आणि घनश्यामजी या मैदानाचं सत्र जर पाहिलं ना तर दुपारचं सत्र एक वेगळं सत्र असतं अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बेटावरचे पांजू, निसर्गरम्य असं गाव, पांजूचं गाव देखील आपण पाहिलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा मिस फील करताना पाहायला मिळाले, 1 ला डबलमध्ये कन्व्हर्सेशन करताना पाहायला मिळालेले. बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी असल्यानंतर तुम्हाला अशा चुकी नाही करायच्या आहेत, त्या चुकी सातत्याने रेग्युलरली घनश्यामजी मैदानावरती घडताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 14 रनची अजूनही गरज आहे. नक्कीच, आणि मी म्हटलं होतं की एक झेल सुटला होता, तो झेल महत्वाचा होता कारण तो झेल पकडला असता पार्टनरशिप थोडस जर विचार केला तर तिथून चौकार आला, तिथून षटकार आला आणि त्यानंतर जर विचार केला तर एक आणखीन एक चौकार पाहायला भेटला, सिंगल डबल पाहायला भेटला. तर हा टर्निंग पॉईंट असतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर चांगल्या प्रकारची बॅटिंग केली जाते, एक धाव पलून काढले दुसऱ्याचा प्रयत्न फेक केली जाईल कारण हवेचा झोक आहे ती जाते, एक धाव पलून काढले दुसऱ्याचा प्रयत्न फेक केली जाईल कारण हवेचा झोक आहे. पण तिथून थोडासा जो आपण ज्या स्पीडने फेकला होता तो थोडासा चेंडूचा स्पीड कमी होतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावीने धावसंख्या फलकावरती लागली गेले, संघ पोचतोय तो म्हणजे 43-43 धावीवरती. अजूनही समीकरण पाहिलं तर 8-12 गरज आहे. पण घनश्यामजी कधी कधी म्हणतात ना की एखाद्या ओव्हरमध्ये मोठा फटका आल्यानंतर बाकीचे 5 चेंडू डॉट येऊन त्याचा काही फायदा नाही होत. प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही डबल घेतली ना पण डबलने देखील तुमच्या 12 रन होऊ शकतात, मग तिथे देखील मोठा फटका आलेल्याची जाणीव तुम्हाला मैदानावरती होत आहेत. आता त्याच प्रकारची बॅटिंग सध्या करतायत मैदानावरती टीम खारीगाव. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु मिस्टॉमिंग स्ट्रोक, चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी मैदानावरती घेतली गेलेली आहेत. शेवटचे 7 बॉल मैदानावरती शेष आहेत आणि 7 बॉलमध्ये 11 ची गरज आहे. खारीगावला हवा आहे इथून एक मोठा फटका, दुसऱ्या बाजूला बेटावरचे पांजू संघाला हवा आहे इथून एक चांगला बॉल, अन्यथा विकेट त्यांना मैदानावरती घ्यावी लागेल. तर या मॅचमध्ये कमबॅक तेही करू शकतात घनश्यामजी. नाही, कमबॅक मला वाटतं की कधीही होऊ शकतो, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. सध्या या मैदानावरचा अजून एक इतिहास आहे, 7 बॉल 11 हवे होत्या का आपण जर बघितलं तर या वर्षामध्ये त्या धावा नाही झाल्या गेल्या. मग इथून कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. सध्या हा चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला भेटतोय, मग इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये विजयासाठी 11 धावीची आवश्यकता आहे. एक इतिहास आहे, चर्चा त्याचीही केली जाईल. पण तिथून आपण जातोय डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत.
गाणंही वाजलंय, सध्याच्या गाडीला गाणंही वाजलंय, आणि आता सध्या ओल्ड खेळाडू आहेत, जुनेही खेळाडू आहेत, पण मयजी बोईर साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेला 500 रुपयाची देणगी लाभलेली आहेत, त्याबद्दल मयजी बोईर साहेब आपल्या मनापासून आभार असणार आहेत. काही सन्मान आहेत, सन्मान आपण घेणार आहोत, परंतु मॅच आता रोमांचक मॅच आहे, घनश्यामजी रोमांचक मॅच आहेत, आणि शिरगावचं मैदान अशाच पद्धतीनं ओळखलं जात आहेत. अनेक साऱ्या मॅचेस आपण या मैदानावरती पाहिलेल्या आहेत, 6 बॉल आणि 6 बॉल 11 ची मॅच आहेत, पण भरपूर वेळा पाहिलेही आपण, होतानाही पहिला भरपूर वेळा न होतानाही पाहिलेल्या आहेत. 6 मध्ये 11 ची गरज असताना पहिले 2 चेंडू सांगणार, पहिले 2 चेंडू सांगणार, मॅच कोणाच्या बाजूने जाणार, मॅच खारी गाव घेऊन जाणार की दुसऱ्या बाजूला मॅच बेटावरचे पांजू संघ घेऊन जाणार. पांजू आणि खारी गावच आहे, पण ट्रेन ने आलो ना तर आधी पांजू आणि नंतर खारी गाव. अहो, पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय, कॅच घेतली तर मॅच ऑन, कॅच नाही घेतला दुसऱ्याचा प्रयत्नही झालाय, अलग अलग कहाणी आहे. इथे बॉल अगदी वळत होता, त्याच्यानंतर मात्र मैदानावरती अहो नाही नाही, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक, मोये मोये घनश्यामजी. आता हा 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 कदापि डीबीएन लाईव्हला जर आता हा सीन जो आहे ना ती व्हिडिओही आता होईल, मोये मोये वाला तो सीन होता. मैदानावरती कॅचही नाही झाला, बाटीमागे बॉलच्या वळत राहिले, जसा बॉल वळला ना तसा क्षेत्ररक्षकही वळत वळत होता, आणि त्याच्यानंतर आता तिथे चुकी केलंय खास करून गोलंदाजाने घनश्यामजी. नाही नक्कीच, म्हणजे चुकी नाही, ही महाचुकी आहे. जिथून पहिलं संधी होती झेलची, पण झेल नाही पकडू शकले, पण तिथून धावची संधी होती आणि तीही संधी इथून चुकली जाते, आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा. इथून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 मध्ये 9 धावीची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रयत्न करतात, गोलंदाज चांगला चेंडू आता आला होता, पण तिथून क्षेत्ररक्षक आपण जर बघितलं तर तो झेल नाही टिपू शकले, आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा खर्च होत असताना आपण बघितलं गेलंय. नाही नाही, सुभाष आहे साईकेंडला, सुभाषला संधी मिळालेली आहे, संधी वारंवार नाही मिळत, संधी तुम्हाला वारंवार नाही मिळणार. सुभाष शायद मैदानावरती, तेही प्रयत्न करणार 5 मध्ये 9. अहो, प्रयत्न केलाय, प्रयत्न केलाय सुभाषने, बॉल हवेमध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकले आहेत. चेंडू 1 बाउन्स से क्लिअर होईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, मच्छनी डेट. धन्यवाद डीजे. आणि आयपीएल मध्ये एक अशीच मॅच बघितली आपण, म्हणजे आरसीबी होती आणि त्यानंतर किंग इलेव्हन पंजाब होती, त्यामध्ये हे चित्र होतं, पंजाबचे खेळाडू होते त्यांनीही झेल सुटले होते, आणि तिथून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तेही सांगितलं आहे, 4 चेंडू इथून खेळ शिल्लक आहे आणि 5 धावीची आवश्यकता आहे, आणि तेच चित्र आहे, तिथून त्या संघाने झेल सुटले गेले आणि पराभूत छायेमध्ये जावं लागलं होतं. इथून सध्या 2 झेल सुटलेत, पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहेत, पण तिथून चांगला झेल टिपला जातोय आणि इथून परतावा लागतोय, पण हा येतोय उशीर आणि झेल, पण इथून गडी बाद होतोय. धाव संख्येचा जर विचार केला तर 50 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. चला 3-3-5 वाला मॅच आहे, पण मागे कॅच सुटला होता, दिलीप भोईर यांची रिएक्शन ही होती की कॅच घेणं गरजेचं होतं. सर्वांना जसं आपण एखाद्या लग्नामध्ये असतो त्यावेळी लग्नामध्ये निमंत्रित केलं जातं की जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, तसं आता शिरगाव मास्टर परिसर मास्टर संघ बी यांच्या संघाच्या वतीनं सांगितलं गेलं आहे, जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दुखापत झाली असेल तर आपण रिलीज फ्री आपल्याकडे आहेत, तो देखील आपण देऊयात. 3 बॉलचा खेळ शेष, 3 बॉल मध्ये 5 रन कंपल्सरी करायचे आहेत, मॅच रंगणार. घनश्यामजी म्हणून म्हटलं ना, क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ कशी बदलेल, कधी वेळ बदलेल हे कोणी नाही सांगू शकणार आहेत. आणि आता खऱ्या तर ग्रामीण भाषेमध्ये म्हणजे आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर खऱ्या तर 3 बॉल मध्ये 5 ची गरज असताना एक फक्त मोठा फटका आहे, एक मोठा फटका या मॅचला जिंकून देऊ शकतोय, पण एक चांगला बॉल या मॅचला पुन्हा मैदानावरती घेऊन देखील येऊ शकतोय. 3 बॉल मैदानावरती रन करायचे आहेत 5. What a match. नक्कीच, आणि धनंजय पाटील हा तिसरा झेल होता, म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटले होते, पण तिसऱ्या चेंडूवरती झेल टिपला गेलाय, मग इथून सामना हा जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल का. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव सज्ज, 3 चेंडू 5 धावा नवीन बॅटर मिस्टर गणेश. 3 चेंडू 5 धावा असताना इथून चेंडूला फक्त दिशा दिली गेली, चेंडू जातो लॉंग ऑफला, डीपवर क्षेत्ररक्षक आहे, सध्या 1 धाव पळून काढले, दुसऱ्या प्रयत्न, धावची संधी इथून आणि इथून परतावा लागतंय, गडी बाद होतोय, इथून सामन्यामध्ये रंगत. आणि मी म्हटलं होतं की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावीची आवश्यकता असताना हेच चित्र त्यावेळी बघितलं गेलंय आणि हेच चित्र यावेळी आपल्याला पाहायला भेटतंय.
धन्यवाद 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 डीजे धनंजय पाटील, म्हटलं होतं चित्र पाहायला भेटेल आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चार धावीची आवश्यकता आहे. आणि होते तिथे दिलीप भोईर होते बरोबर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि दिलीप भोईर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकीही केली आणि फलंदाजही बाद झाल्यात. आता बेदुने चार मैदानावरती प्रत्येक बॉलवरती दोन धावा घ्यायच्या आहेत, दोन धावा नाही घेतल्या तर आता कंपल्सरी पण आहे, कंपल्सरी पण असणार. त्याचं कारणही आहेत तुम्ही विकेट जास्त गमावलेले आहेत, टॉस पांजून जिंकला होता त्यामुळे आता मैदानावरती इथून दोन बॉल आणि दोन बॉलमध्ये चार धावींची गरज आहे. क्रिकेटचा खेळ अगदी क्षणाक्षणाला रंगारंगाला बदलणारा हा खेळ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 51 विकेट आहेत, 4.4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. मॅच कुठे बदलली हेही आपण क्रिकेट रसिकांना कळवूयात, परंतु सध्या दोन बॉल चारची मॅच आहेत. निर्णायक बॉल फुलटस, फुलटसला फुल टोल वसूल होईल का? यस डेफिनेटली होईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारांना हा मॅच आहे, तो मॅच मैदानावरती जिंकला गेलेला आहे आणि मॅच गमवावी लागलेली आहे ती टीम बेटावरचे पांजू संघाला. अभिनंदन कार्य. पैसे घरा गोपाल पैसे.